ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटानं 23 जागांची यादीच जाहीर केली. अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलेला आहे आणि यातील अकोल्याची जागा ठाकरे गट वंचितला सोडण्याचीही शक्यता आहे. तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीची जागा सोडून अकोल्याची जागा वंचितला देण्याची तयारी ठाकरे गटाची आहे. शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. जागा वाटपाच्या अंतिम चर्चेमध्ये काही जागांवर फेरफार होऊ शकतो, मात्र या 23 जागांवर ठाकरे गट ठाम असल्याची नेत्यांची माहिती आहे. तर कोणत्या जागांवर शिवसेना ठाकरे गटानं दावा केलेला आहे त्या जागा देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रामटेक, हिंगोली, जालना, नाशिक, कल्याण, बुलढाणा, परभणी, संभाजीनगर, पालघर, ठाणे. तसंच रायगड, शिर्डी, मावळ, धाराशिव, हातकणंगले, अकोला, यवतमाळ, वाशिम या जागांवर उद्धव ठाकरे गटांनी आता दावा केलेला आहे. तसंच मुंबईतली मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य या 4 जागा आणि सोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागांवर ठाकरे गटानं दावा केलेला आहे.